रात्रीची चपाती उरली आहे, तर चला मग आपण त्यापासून बनवूया बेकरीपेक्षाही छान अशी खारी। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले चपाती घ्यायची आहे, तिचे छोटे छोटे तुकडे करायचेत आणि ते तेलामध्ये तळून घ्यायचेत। बस तेलामध्ये व्यवस्थित तळल्यानंतर तुम्ही बघू शकताय तुमची खारी तयार आहे। अगदी बेकरीतल्या खारीसारखीच सेम टेस्टही लागते आणि टेक्स्चरही। व्यवस्थित तळून घेतल्यानंतर पूर्ण तेल आपलं त्यातलं निघून जाईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। आणि तुम्ही बघू शकताय अगदी आपली खारी तयार आहे एका मिनिटामध्ये, आणि ती तुम्ही चहासोबत खाऊ शकता। बघा कशी कडक आणि व्यवस्थित झाली आपली खारी। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा उरलेल्या चपातीपासून खारी बनवायचं।